सर्वांना शुभ दिवस. हे सर्व कम्प्युटर शिक्षाला मदत करणारे आहेत. आम्ही आशा करतो की आपण या रायटरच्या मॉड्यूलला व्यवस्थित शिकला असाल, कारण आपले रायटरचे पहिले मॉड्यूल इथे संपत आहे. पुढच्या क्लासमध्ये आपली प्रात्यक्षिक परीक्षा घेतली जाईल. आजच्या क्लासमध्ये आपण रायटरच्या काही ऑप्शनची उजळणी करणार आहोत, ज्या ऑप्शन बद्दल आपण आधी शिकलो आहोत. आपण सांगू शकता का रायटर कोणत्या सॉफ्टवेअरचा भाग आहे आणि त्याचे दुसरे नाव काय आहे? रायटर हा ओपन ऑफिस सॉफ्टवेअरचा भाग आहे आणि त्याचे दुसरे नाव टेक्स्ट डॉक्युमेंट आहे. आपण सांगू शकता का स्टँडर्ड टूलबार म्हणजे काय आणि आपण त्याचा उपयोग का करतो? स्टँडर्ड टूलबार एक असे टूल आहे ज्यामुळे आपण मेनू मधील सब मेनूचा डायरेक्ट उपयोग करू शकतो. आपण सांगू शकता का फॉरमॅटिंग टूलबार मुळे काय होते? फॉरमॅटिंग टूलबार देखील एक शॉर्टकट पद्धत आहे ज्याच्या मदतीने आपण टेक्स्ट किंवा पॅराग्राफ मध्ये कोणतेही फॉरमॅटिंग करू शकतो, जसे की रायटिंगची स्टाईल बदलणे, टेक्स्टची साईज कमी किंवा जास्त करणे, टेक्स्टचा कलर बदलणे, टेक्स्टला अंडरलाईन करणे, टेक्स्टला बोल्ड करणे किंवा त्याला इटॅलिक मध्ये बदलणे इत्यादी. आता पुढे जा आणि आपल्या कम्प्युटरला ऑन करा आणि त्यानंतर आपल्या रायटर फाईलला ओपन करा. आपण फाईलला ओपन केले का नाही? जर आपल्याला रायटर फाईल ओपन करायला काही अडचण येत असेल तर आपण व्हिडिओ पहा आणि रायटर फाईलला दुसऱ्या पद्धतीने कसे ओपन करतात हे शिका. आता आपण रायटर फाईलला शॉर्टकट कमांडचा उपयोग करून कसे ओपन करतात हे व्हिडिओ पाहून शिकूया. याआधी आपण रायटर फाईलला ओपन करण्याचे वेगवेगळे प्रकार पाहिले. आज आपण शॉर्टकट कमांडचा उपयोग करून रायटर फाईलला ओपन करायला शिकूया. त्यासाठी सर्वात प्रथम आपल्या डाव्या हाताच्या एका बोटाने विंडो कीला दाबून ठेवा आणि उजव्या हाताच्या एका बोटाने आर हे बटन एकदा दाबा. आपल्या समोर रन कमांडचा बॉक्स ओपन होईल. या बॉक्स मध्ये स्पेस न देता एस रायटर टाइप करा. एस डब्ल्यू आर आय टी ई आर टाइप करा आणि त्यानंतर आपल्या पॉइंटरने माउस किंवा टचपॅडच्या मदतीने ओके बटनवर लेफ्ट क्लिक करा. आपली रायटरची फाईल ओपन होईल जसे की आपल्याला समोर व्हिडिओमध्ये दिसत आहे. चला आता आपण पाहूया की आपण आजच्या क्लासमध्ये काय शिकणार आहोत. आपण सर्व फाईल आणि एडिट मेनू बारची उजळणी करणार आहोत. आपण सांगू शकता का आपण फाईल आणि एडिट मेनूच्या आतमध्ये कोणकोणते ऑप्शन शिकलो आहोत? फाईल मध्ये आपण न्यू, ओपन, रिसेंट डॉक्युमेंट, सेव्ह, सेव्ह ॲज, क्लोज, एक्सपोर्ट ॲज पीडीएफ या ऑप्शन बद्दल शिकलो. एडिट मेनू मध्ये आपण अंडू, रिडू, कट, कॉपी, पेस्ट, सिलेक्ट ऑल आणि फाइंड अँड रिप्लेस या ऑप्शन बद्दल शिकलो. चला आता आपण आजच्या क्लासला सुरुवात करूया. आपण सर्वांनी रायटर फाईलला ओपन केले आहे का? आता समोर दाखविलेल्या लाईनला टाइप करा. आपण सांगू शकता का कॉपी आणि पेस्ट म्हणजे काय आणि आपण त्यासाठी कोणत्या शॉर्टकट कमांडचा उपयोग करतो? जेव्हा आपण रायटरचा उपयोग करत असतो आणि जर आपल्याला एखादी लाईन किंवा पॅराग्राफ डॉक्युमेंटमध्ये एकापेक्षा जास्त ठिकाणी हवी असेल तर आपण कॉपी आणि पेस्ट या ऑप्शनचा उपयोग करू शकतो. आपण कॉपीसाठी कंट्रोल प्लस सी तर पेस्ट साठी कंट्रोल प्लस व्ही या शॉर्टकट कमांडचा उपयोग करतो. आता आपण कॉपी आणि पेस्ट या ऑप्शनच्या उपयोगाचा सराव करा. प्रथम आपण या लाईनला कॉपी करा आणि 10 वेळा पेस्ट करा. तर आता आपल्या रायटर पेजवर भरपूर लाईन्स तयार झाल्या असतील. या लाईनवर एक एक करून फॉरमॅटिंग करा. चला
आता आपण व्हिडिओ पाहून समोर दिलेल्या लाईनला कॉपी पेस्ट कसे करतात हे शिकूया. ही लाईन कॉपी पेस्ट केल्यानंतर आपण या लाईनवर एक एक करून फॉरमॅटिंग करणार आहोत. समोर दिलेली लाईन कॉपी करण्यासाठी सर्वात प्रथम या लाईनला सिलेक्ट करणे गरजेचे असते. म्हणून त्यासाठी माउस किंवा टचपॅडच्या मदतीने किंवा शिफ्ट आणि एरो कीजच्या मदतीने या लाईनला सिलेक्ट करा, जसे की आपल्याला समोर दिसत आहे. त्यानंतर या लाईनला कॉपी करण्यासाठी कंट्रोल प्लस सी या शॉर्टकट कमांडचा उपयोग करून समोर दिलेली लाईन कॉपी करा. आपण या लाईनला कॉपी केले असता आपल्याला या ठिकाणी कोणताही बदल दिसणार नाही. या कॉपी केलेल्या लाईनला पुन्हा पेस्ट करण्यासाठी कंट्रोल प्लस व्ही या शॉर्टकट कमांडचा उपयोग करा. त्यासाठी सर्वात प्रथम आपल्या कर्सरला या लाईनच्या शेवटी ठेवा आणि त्यानंतर कंट्रोल प्लस व्ही या शॉर्टकट कमांडचा उपयोग करा. आपल्याला दिसेल आपण सिलेक्ट केलेली लाईन पेस्ट झालेली आहे. त्यानंतर जर आपण अंडू कमांडचा उपयोग केला तर आपल्याला दिसेल की आपण पेस्ट केलेली लाईन पुन्हा पुसली गेली आहे, जसे की आपल्याला समोर व्हिडिओ मध्ये दिसत आहे. त्यानंतर कॉपी केलेली लाईन जर आपल्याला त्या लाईनच्या खाली पेस्ट करायची असेल तर सर्वात प्रथम एंटर बटनचा उपयोग करा. तर सर्वात प्रथम एंटर बटनला एकदा दाबा. आपल्याला दिसेल की लाईनच्या शेवटी असलेला कर्सर हा खालच्या लाईन मध्ये आलेला आहे. त्यानंतर कंट्रोल प्लस व्ही या शॉर्टकट कमांडचा उपयोग करा. आपल्याला दिसेल आपण कॉपी केलेली लाईन ही खालच्या लाईनवर पेस्ट झालेली आहे. त्याचप्रमाणे पुन्हा एंटर बटनचा उपयोग करून कंट्रोल प्लस व्ही या शॉर्टकट कमांडचा उपयोग करून या प्रकारे लाईनला पेस्ट करा, जसे की आपल्याला समोर व्हिडिओ मध्ये दिसत आहे. दिलेली लाईन 10 वेळा पेस्ट करा, जसे की आपल्याला समोर व्हिडिओ मध्ये दिसत आहे. आता आपण 10 वेळा पेस्ट केलेल्या या सर्व लाईनवर एक एक करून फॉरमॅटिंग करणार आहोत. पहिल्या लाईनवर फॉरमॅटिंग करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला ही लाईन सिलेक्ट करणे गरजेचे असते. त्यासाठी आपण माउस किंवा टचपॅडच्या मदतीने किंवा शिफ्ट आणि एरो कीजच्या मदतीने या पहिल्या लाईनला सिलेक्ट करा आणि त्यानंतर या पहिल्या लाईनची फॉन्ट स्टाईल म्हणजेच रायटिंग स्टाईल बदलण्यासाठी सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला फॉर्मॅट बारवर घेऊन जा आणि या ठिकाणी दिसत असलेल्या ड्रॉपडाऊन एरोवर आपल्या पॉइंटरने लेफ्ट क्लिक करा. आपल्या समोर एक बॉक्स ओपन होईल ज्यामध्ये आपल्याला भरपूर फॉन्ट स्टाईल दिसून येतील. त्यामधील आपल्याला हवी असलेली फॉन्ट स्टाईल सिलेक्ट करा. आपल्याला दिसेल आपल्या पहिल्या लाईनची फॉन्ट स्टाईल म्हणजेच रायटिंग स्टाईल बदलली आहे. त्यानंतर पुन्हा आधी सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या लाईनला सिलेक्ट करा आणि त्यानंतर या लाईनला इटॅलिसाइज्ड करण्यासाठी आपल्या पॉइंटरला फॉर्मॅट बारवर घेऊन जा आणि या ठिकाणी दिसत असलेल्या इटॅलिक या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरने एकदा क्लिक करा. आपल्याला दिसेल आपण सिलेक्ट केलेली लाईन इटॅलिसाइज्ड झालेली आहे. त्याचप्रमाणे याच लाईनवर पुन्हा अंडरलाईन हे फॉरमॅटिंग करा. अंडरलाईन करण्यासाठी फॉर्मॅट बारवरील यू या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरने एकदा क्लिक करा. आपल्याला दिसेल आपल्या दुसऱ्या लाईनच्या खाली अंडरलाईन तयार झाली आहे. त्यानंतर पुन्हा पुढच्या लाईनला सिलेक्ट करा आणि त्यानंतर या लाईनवर राईट अलाइनमेंट हे फॉरमॅटिंग करा. त्यासाठी सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला फॉर्मॅट बारवर घेऊन जा आणि या ठिकाणी दिसत असलेल्या अलाइन राईट या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरने लेफ्ट क्लिक करा. आपल्याला दिसेल आपण सिलेक्ट केलेली लाईन ही उजव्या बाजूला गेलेली आहे. त्यानंतर पुढचे फॉरमॅटिंग करण्यासाठी पुढच्या लाईनला सिलेक्ट करा आणि या लाईनवर फॉन्ट कलर आणि बोल्ड हे फॉरमॅटिंग करा. त्यासाठी आपल्या पॉइंटरला फॉर्मॅट बारवरील ए लिहिलेल्या ऑप्शनवर घेऊन जा आणि याच्या शेजारच्या ड्रॉप डाऊन एरोवर आपल्या पॉइंटरने क्लिक करा.
आपल्या समोर एक बॉक्स ओपन होईल, ज्यामध्ये भरपूर कलर्स आपल्याला दिसून येतील। यामधील आपल्याला हवा असलेला कलर सिलेक्ट करा। आपल्याला दिसेल की आपण सिलेक्ट केलेली लाईन ही त्या कलर मध्ये बदलली आहे। त्यानंतर आपल्या पॉइंटरला बी म्हणजेच बोल्ड या ऑप्शनवर घेऊन जा आणि आपल्या माउस किंवा टचपॅडच्या मदतीने पॉइंटरने एकदा क्लिक करा। आपल्याला दिसेल आपण सिलेक्ट केलेली लाईन ही बोल्ड झालेली आहे। त्यानंतर पुढच्या लाईनला सिलेक्ट करा आणि या लाईनवर हायलाइटिंग कलर हे फॉरमॅटिंग करा। त्यासाठी सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला फॉरमॅट बारवरील एबी लिहिलेल्या ऑप्शनवर घेऊन जा आणि या ऑप्शनच्या शेजारी ड्रॉप डाऊन एरोवर आपल्या पॉइंटरने एकदा क्लिक करा। आपल्या समोर पुन्हा एकदा एक बॉक्स ओपन होईल, ज्यामध्ये आपल्याला भरपूर कलर दिसून येतील। पुन्हा एकदा आपल्याला हवा असलेला कलर सिलेक्ट करा। आपल्याला दिसेल की आपण सिलेक्ट केलेल्या लाईनचे बॅकग्राऊंड हायलाइट झालेले आहे। त्यानंतर पुन्हा याच लाईनवर सेंटर अलाइनमेंटचा उपयोग करा। त्यासाठी आपल्या पॉइंटरने फॉरमॅट बारवरील या सेंटर अलाइनमेंट या ऑप्शनवर एकदा क्लिक करा। आपल्याला दिसेल की आपण सिलेक्ट केलेली लाईन ही रायटर पेजच्या मध्ये आलेली आहे। त्यानंतर पुढच्या लाईनवर फॉरमॅटिंग करण्यासाठी त्या लाईनला सिलेक्ट करा आणि या लाईनचा बॅकग्राऊंड कलर बदला। त्यासाठी आपल्या पॉइंटरला पुन्हा फॉरमॅट बारवर घेऊन जा आणि या ठिकाणी दिसत असलेल्या बॅकग्राऊंड कलर या ऑप्शनच्या ड्रॉप डाऊन एरोवर आपल्या पॉइंटरने क्लिक करा। आपल्या समोर एक बॉक्स ओपन होईल, ज्यामध्ये आपल्याला भरपूर कलर दिसून येतील। पुन्हा एकदा आपल्याला हवा असलेला कलर सिलेक्ट करा। आपल्याला दिसेल आपण सिलेक्ट केलेल्या लाईनचा बॅकग्राऊंड कलर बदलला आहे। त्यानंतर पुढच्या लाईनला सिलेक्ट करा आणि या लाईनवर फॉन्ट साइज हे फॉरमॅटिंग करा। त्यासाठी सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला फॉरमॅट बारवरील या फॉन्ट साइजच्या ड्रॉप डाऊन एरोवर घेऊन जा आणि या एरोवर आपल्या पॉइंटरने एकदा क्लिक करा। आपल्या समोर एक बॉक्स ओपन होईल, ज्यामध्ये आपल्याला भरपूर फॉन्ट साइज दिसून येतील। यामध्ये आपल्याला जी फॉन्ट साइज हवी आहे ती सिलेक्ट करा। या ठिकाणी आपण 36 ही फॉन्ट साइज सिलेक्ट केलेली आहे, त्यामुळे आपल्याला दिसेल की आपण सिलेक्ट केलेल्या लाईनची साइज खूप मोठी झालेली आहे। त्यानंतर पुन्हा पुढच्या लाईनला सिलेक्ट करा आणि यावर पुन्हा फॉन्ट साइज हे फॉरमॅटिंग करा, पण यावेळी या लाईनची साइज ही छोटी करा। त्यासाठी सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला पुन्हा एकदा फॉन्ट साइज या ऑप्शनच्या ड्रॉप डाऊन एरोवर घेऊन जा आणि या एरोवर आपल्या पॉइंटरने एकदा क्लिक करा। आपल्या समोर पुन्हा एकदा बॉक्स ओपन होईल आणि या बॉक्स मधील छोटी फॉन्ट साइज म्हणजेच आपण या ठिकाणी 16 ही फॉन्ट साइज निवडा। आपल्याला दिसेल की आपण सिलेक्ट केलेल्या लाईनची फॉन्ट साइज ही छोटी झालेली आहे, जसे की आपल्याला समोर व्हिडिओ मध्ये दिसत आहे। या प्रकारे आपण लाईनला सिलेक्ट करून त्यावर वेगवेगळे फॉरमॅटिंग करू शकतो। पुढे आपण अंडू आणि रेडूची उजळणी करूया। आपण सांगू शकता का अंडू आणि रेडूचा उपयोग आपण का आणि कसा करतो? जर रायटर पेजवर टायपिंग करताना टायपिंग मध्ये काही चूक झाली किंवा जर आपण एखादे फॉरमॅटिंग केले असेल जे आपल्याला करायचे नव्हते, तर अंडू कमांडचा उपयोग करून आपण जे काही चुकीचे शब्द किंवा टेक्स्ट टाइप केले होते किंवा जे चुकीचे फॉरमॅटिंग केले होते त्याला डिलीट म्हणजेच आपण त्याला पुसू शकतो। अंडू साठी कंट्रोल प्लस झेड ही शॉर्टकट कमांड असते। रिडूचा उपयोग अंडूच्या उलट होतो। अंडूचा उपयोग करून आपण टाइप केलेले शब्द किंवा नको असलेले फॉरमॅटिंग डिलीट किंवा पुसू शकतो, तर रिडूचा उपयोग करून आपण हे सर्व डॉक्युमेंट
पुन्हा मागे मिळवू शकतो. रिडू साठी कंट्रोल प्लस वाय ही शॉर्टकट कमांड असते. आता आपण अंडू आणि रिडूचा सराव करा. चला आता आपण अंडू आणि रिडू या ऑप्शनचा उपयोग कसा करतात हे व्हिडिओ पाहून शिकूया. आपल्याला समोर दिसत आहे की याआधी आपण या रायटर फाईल मधील लाईन वर फॉरमॅटिंग केलेले आहे. जर आपल्याकडून हे फॉरमॅटिंग करताना किंवा काही टाईप करताना चुकी झाली तर आपण अंडू कमांडचा उपयोग करून त्या लाईनला किंवा केलेल्या चुकीला पुसू शकतो. आपल्याला माहित आहे की याआधी आपण या सर्व लाईनवर वेगवेगळे फॉरमॅटिंग केलेले आहे. आता हे केलेले फॉरमॅटिंग पुन्हा पुसण्यासाठी सर्वात प्रथम त्यासाठी आपण ज्या लाईनवर सर्वात शेवटी फॉरमॅटिंग केले होते त्या लाईनला सर्वात प्रथम सिलेक्ट करा. त्यानंतर आपण अंडू कमांडचा उपयोग करून या लाईनवर केलेले फॉरमॅटिंग पुसू शकतो. अंडू करण्यासाठी कंट्रोल प्लस झेड या शॉर्टकट कमांडचा उपयोग देखील आपण करू शकतो. आपल्याला दिसेल की समोरील लाईन ही पुन्हा पहिल्यासारखी झालेली आहे. त्याचप्रमाणे पुन्हा जर आपण कंट्रोल प्लस झेड या शॉर्टकट कमांडचा उपयोग केला असता आपल्याला दिसेल की आपण लाईनवर केलेले फॉरमॅटिंग हे पुसले जात आहे आणि आपल्या लाईन पुन्हा पहिल्यासारख्या दिसत आहेत, जसे की आपल्याला समोर व्हिडिओमध्ये दिसत आहे. या प्रकारे कंट्रोल प्लस झेड या शॉर्टकट कमांडचा उपयोग करून आपण अंडू करू शकतो. त्याचप्रमाणे आपण फॉरमॅट बारवरील एडिट मेनूचा उपयोग करून अंडू करू शकतो. त्यासाठी सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला एडिट मेनूवर घेऊन जा आणि या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरने माउस किंवा टचपॅडच्या मदतीने एकदा लेफ्ट क्लिक करा. आपल्या समोर एक बॉक्स ओपन होईल ज्यामध्ये आपल्याला भरपूर ऑप्शन्स दिसून येतील. या ऑप्शन्स मधील अंडू या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरने एकदा क्लिक करा. आपल्याला दिसेल की आपण केलेले फॉरमॅटिंग हे पुसले जात आहे आणि या लाईन पुन्हा पहिल्यासारख्या होत आहेत, जसे की आपल्याला समोर व्हिडिओमध्ये दिसत आहे. एडिट मेनू मधील अंडू या ऑप्शनवर क्लिक केले असता लाईनवर केलेले फॉरमॅटिंग हे पुसले जात आहे, जसे की आपल्याला समोर व्हिडिओमध्ये दिसत आहे. या प्रकारे एडिट मेनू मधील अंडू या ऑप्शनचा उपयोग करून आपण केलेले फॉरमॅटिंग पुसू शकतो किंवा आपल्याकडून झालेल्या चुका पुसू शकतो, जसे की आपल्याला समोर व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याचप्रमाणे जर आपल्याला पुन्हा केलेले फॉरमॅटिंग पुन्हा हवे असेल तर या लाईनवर रिडू कमांडचा उपयोग आपल्याला करावा लागेल. रिडू कमांडचा उपयोग केला असता आपण अंडू कमांडचा उपयोग करून जे काही पुसले होते ते आपल्याला पुन्हा मागे मिळते. त्यासाठी सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला फॉरमॅट बारवरील एडिट मेनूवर घेऊन जा आणि या ऑप्शनवर एकदा पॉइंटरने क्लिक करा. आपल्या समोर पुन्हा एकदा बॉक्स ओपन होईल ज्यामध्ये आपल्याला भरपूर ऑप्शन्स दिसून येतील. या ऑप्शन्स मधील रिडू या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरने एकदा क्लिक करा. आपल्याला दिसेल की सर्वात शेवटी आपण ज्या लाईनवर अंडू कमांडचा उपयोग केला होता ती लाईन पुन्हा रिडू कमांडच्या उपयोगाने केलेल्या फॉरमॅटिंग मध्ये आपल्याला परत मिळालेली आहे, जसे की आपल्याला समोर व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याचप्रमाणे पुन्हा पहिल्यासारख्या हव्या असतील, म्हणजेच फॉरमॅटिंग मध्ये हव्या असतील, तर पुन्हा एकदा आपल्या पॉइंटरला एडिट मेनूवर घेऊन जा आणि यावर एकदा क्लिक करा. समोर ओपन झालेल्या बॉक्स मधील रिडू या ऑप्शनवर पुन्हा एकदा क्लिक करा. आपल्याला दिसेल की 2 नंबरची लाईन ही इटॅलिसाइज्ड
आणि अंडरलाईन मध्ये दिसेल. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा एडिट मेनू मधील रिडू या ऑप्शन वर पॉइंटरने क्लिक केले असता आपण केलेले फॉरमॅटिंग आपल्याला पुन्हा मागे मिळत आहे, जसे की आपल्याला समोर व्हिडिओ मध्ये दिसत आहे. रिडू कमांडचा उपयोग करण्यासाठी आपण कंट्रोल प्लस वाय या शॉर्टकट कमांडचा उपयोग देखील करू शकतो. कंट्रोल प्लस वाय या कमांडचा उपयोग केला असता आपल्याला समोर दिसत आहे की आपण केलेले फॉरमॅटिंग आपल्याला पुन्हा मागे मिळत आहे, जसे की आपल्याला समोर व्हिडिओमध्ये दिसत आहे. या प्रकारे आपण अंडू आणि रिडूचा उपयोग करून टेक्स्टला पुसू शकतो किंवा पुसलेल्या टेक्स्टला मागे मिळवू शकतो, जसे की आपल्याला या व्हिडिओमध्ये दाखविले होते. आता आपण फाइंड अँड रिप्लेस ची उजळणी करू. आपण सांगू शकता का फाइंड अँड रिप्लेस चा उपयोग आपण का करतो? फाइंड अँड रिप्लेस चा उपयोग दोन वेगवेगळ्या कामांसाठी करतात. फाइंड चा उपयोग करून रायटर डॉक्युमेंट मध्ये आपण टाइप केलेल्या कोणत्याही शब्दाला आपण शोधू शकतो. रिप्लेस चा उपयोग करून आपण आपल्या रायटरच्या डॉक्युमेंट मध्ये टाइप केलेल्या शब्दाला कोणत्याही दुसऱ्या शब्दाने बदलू शकतो. फाइंड अँड रिप्लेस साठी कंट्रोल प्लस एफ ही शॉर्टकट कमांड असते. आता आपण व्हिडिओ पहा आणि फाइंड अँड रिप्लेस चा सराव करा. चला आता आपण व्हिडिओच्या मदतीने फाइंड अँड रिप्लेस या ऑप्शनचा उपयोग कसा करतात हे व्हिडिओ पाहून शिकूया. फाइंड अँड रिप्लेस मधील फाइंड या ऑप्शनचा उपयोग करून आपण आपल्याला रायटर फाइल मध्ये जो शब्द शोधायचा आहे तो आपण शोधू शकतो. त्याचप्रमाणे रिप्लेसचा उपयोग करून आपण शोधलेला शब्द आपल्याला ज्या नावाने बदलायचा आहे तो आपण रिप्लेस या ऑप्शनच्या उपयोगाने बदलू शकतो. सर्वात प्रथम फाइंड अँड रिप्लेस या ऑप्शनचा उपयोग करण्यासाठी आपल्या पॉइंटरला फॉर्मॅट बारवरील एडिट मेनूवर घेऊन जा आणि आपल्या पॉइंटरने या ऑप्शनवर माउस किंवा टचपॅडच्या मदतीने एकदा लेफ्ट क्लिक करा. आपल्या समोर एक बॉक्स ओपन होईल ज्यामध्ये आपल्याला भरपूर ऑप्शन्स दिसून येतील. या बॉक्स मधील फाइंड अँड रिप्लेस या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरने क्लिक करा. पुन्हा एकदा आपल्या समोर फाइंड अँड रिप्लेस या ऑप्शनचा बॉक्स ओपन होईल. आता या ठिकाणी सर्च फॉर या बॉक्स मध्ये आपल्याला जो शब्द शोधायचा आहे तो शब्द या ठिकाणी टाइप करा. समोर दिलेल्या डॉक्युमेंट मधील इंडिया हा शब्द आपल्याला शोधायचा असेल तर सर्वात प्रथम या सर्च फॉर बॉक्स मध्ये इंडिया टाइप करा. INDIA टाइप करा. INDIA टाइप करा. त्यानंतर या बॉक्सच्या समोर पुन्हा एकदा आपल्याला दोन ऑप्शन्स दिसून येतील, फाइंड आणि फाइंड ऑल. जर फाइंड वर आपण क्लिक केले आणि पुन्हा या बॉक्स मध्ये येस या ऑप्शन वर क्लिक केले असता आपल्याला दिसून येईल की फक्त पहिल्या लाईन मध्ये आपल्याला जो शब्द शोधायचा आहे तो शब्द सिलेक्ट होईल. त्याचप्रमाणे पुन्हा जर आपण फाइंड या ऑप्शनवर क्लिक करत गेलो तर आपल्याला पुढच्या लाईन मध्ये तो शब्द कुठे आहे हे दिसून येईल. त्याच्या उलट जर आपण फाइंड ऑल या ऑप्शनवर क्लिक केले तर आपल्याला या पूर्ण रायटर फाईलवर ज्या ज्या ठिकाणी इंडिया लिहिलेले आहे तो पूर्ण शब्द सिलेक्ट होईल आणि तो आपल्याला दिसून येईल. त्याचप्रमाणे आपण कंट्रोल प्लस एफ या शॉर्टकट कमांडचा उपयोग करून फाइंड अँड रिप्लेस या ऑप्शनचा उपयोग करू शकतो. कंट्रोल प्लस एफ या कमांडचा उपयोग केला असता पुन्हा एकदा आपल्या समोर फाइंड अँड रिप्लेस या ऑप्शनचा बॉक्स ओपन होईल ज्यामध्ये आपल्याला रिप्लेस विथ हा ऑप्शन दिसून येईल. रिप्लेस विथ या ऑप्शनचा उपयोग करून आपण जो शब्द
आपण याआधी शोधला होता तो शब्द आपण आपल्याला हवा असलेल्या शब्दाने बदलू शकतो। त्यासाठी आपण रिप्लेस विथ या ऑप्शनचा उपयोग करू शकतो। त्यासाठी सर्वात प्रथम सर्च फॉर या बॉक्स मध्ये आपल्याला शोधायचा असलेला शब्द टाइप करा, म्हणजे इंडिया टाइप करा आणि त्यानंतर हा शब्द आपल्याला ज्या शब्दाने बदलायचा आहे, म्हणजे जर आपल्याला इंडिया हा शब्द गुडगाव या शब्दाने बदलायचा असेल तर रिप्लेस विथ या बॉक्स मध्ये गुडगाव टाइप करा, GURGAON टाइप करा। त्यानंतर जर आपण या ठिकाणी रिप्लेस या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरने क्लिक केले आणि त्यानंतर या ओपन झालेल्या बॉक्स मध्ये येस या ऑप्शनवर जर आपण क्लिक केले तर आपल्याला दिसेल की पहिल्या लाईन मधील इंडिया हा शब्द गुडगाव या शब्दाने बदलला आहे। जसे जसे आपण रिप्लेस या ऑप्शनवर क्लिक करू तसे तसे एका एका लाईन मधील इंडिया हा शब्द गुडगाव या नावाने बदलेल, जसे की आपल्याला समोर व्हिडिओ मध्ये दिसत आहे। त्याचप्रमाणे जर आपण रिप्लेस ऑल या ऑप्शनवर क्लिक केले आपल्याला दिसून येईल की ज्या ज्या ठिकाणी रायटर पेजवर इंडिया लिहिले होते तो शब्द गुडगाव या नावाने बदलला आहे, जसे की आपल्याला समोर व्हिडिओ मध्ये दिसत आहे। या प्रकारे आपण फाइंड अँड रिप्लेस या ऑप्शनचा उपयोग करून आपल्याला हवा असलेला शब्द शोधू शकतो आणि शोधलेल्या शब्दाला आपण आपल्याला हव्या असलेल्या शब्दामध्ये बदलू शकतो। जो शब्द आपण रायटर फाइल मध्ये शोधणार आहोत त्या शब्दाचे स्पेलिंग हे बरोबर असले पाहिजे आणि तो शब्द हा रायटर फाइल मध्ये असला पाहिजे। आता आपण सेव्ह आणि सेव्ह ऍज ची उजळणी करूया। सेव्ह या ऑप्शनचा उपयोग करून आपण आपल्या फाईलला सेव्ह करतो। सेव्हचा उपयोग आपण डॉक्युमेंटला फर्स्ट टाइम सेव्ह करण्यासाठी करतो। यासाठी कंट्रोल प्लस एस ही शॉर्टकट कमांड असते। आता पुढे जा आणि आपल्या फाईलला डेस्कटॉप वर सेव्ह करा। जर आपल्याला काही अडचण येत असेल तर व्हिडिओ पहा आणि शिका। चला आता आपण या व्हिडिओच्या मदतीने सेव्ह आणि सेव्ह एज या ऑप्शनचा उपयोग कसा करतात हे शिकूया। रायटर पेज मध्ये आपण काही टाइप केल्यानंतर आणि ती फाईल आपण जर प्रथमच सेव्ह करत असू तर आपण सेव्ह या ऑप्शनचा उपयोग करू शकतो। त्यासाठी सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला फॉर्मॅट बारवरील फाईल या ऑप्शनवर घेऊन जा आणि आपल्या माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटणने यावर क्लिक करा। आपल्या समोर एक बॉक्स ओपन होईल ज्यामध्ये आपल्याला भरपूर ऑप्शन्स दिसून येतील। या ऑप्शन्स मध्ये सेव्ह हा ऑप्शन शोधा आणि या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरने एकदा क्लिक करा। आपल्या समोर पुन्हा एकदा एक बॉक्स ओपन होईल। या बॉक्स मध्ये आपल्याला या फाईलला ज्या ठिकाणी सेव्ह करायचे आहे ते लोकेशन आणि फाईलचे नाव या बॉक्स मध्ये आपल्याला टाइप करायचे आहे। त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला ही फाईल डेस्कटॉप वर सेव्ह करायची आहे। ते लोकेशन या ठिकाणी आधीपासूनच सिलेक्ट केलेले आहे, त्यामुळे आता फाइल नेम या बॉक्स मध्ये आपल्याला या फाईलला जे नाव द्यायचे आहे ते या ठिकाणी टाइप करा। आपल्याला इंडिया हे नाव या फाईलला द्यायचे आहे, त्यामुळे या ठिकाणी इंडिया टाइप करा आणि त्यानंतर आपल्या पॉइंटरला सेव्ह या ऑप्शनवर घेऊन या। त्यानंतर माउस किंवा टचपॅडच्या मदतीने यावर एकदा क्लिक करा। आपल्याला दिसेल की आपली फाईल त्या नावाने सेव्ह झालेली आहे। आपण फाईलला दिलेले नाव हे या ठिकाणी आपल्याला दिसून येईल, जसे की आपल्याला व्हिडिओमध्ये समोर दिसत आहे। या प्रकारे आपण सेव्ह या ऑप्शनचा उपयोग करून फाईलला सेव्ह करू शकतो।
त्यानंतर पुन्हा जर आपल्याला याच फाईल मध्ये काही अजून टाइप करायचे असेल आणि ती फाईल पुन्हा एकदा सेव्ह करायची असेल तर आपण सेव्ह ऍज या ऑप्शनचा उपयोग करू शकतो। त्यासाठी सर्वात प्रथम या ठिकाणी आय लिव्ह इन इंडिया टाइप करा। त्यानंतर फाईलला पुन्हा सेव्ह करण्यासाठी आपल्या पॉइंटरला फाईल मेनूवर घेऊन जा आणि या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरने एकदा क्लिक करा। आपल्या समोर पुन्हा एकदा बॉक्स ओपन होईल ज्यामध्ये सेव्ह ऍज हा ऑप्शन आपण शोधा आणि या ऑप्शनवर एकदा आपल्या पॉइंटरने क्लिक करा। पुन्हा एकदा आपल्या समोर सेव्ह ऍज या ऑप्शनचा बॉक्स ओपन होईल। त्यानंतर या ठिकाणी आपण फाईलचे नाव बदलून इंडिया सेव्ह ऍज हे फाईलचे नाव आपल्याला टाकायचे आहे, त्यामुळे इंडिया सेव्ह ऍज हे नाव या ठिकाणी टाइप करा आणि त्यानंतर सेव्ह या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरने एकदा क्लिक करा। आपली फाईल पुन्हा एकदा आपण दिलेल्या नवीन नावाने सेव्ह होईल, जसे की आपल्याला व्हिडिओमध्ये समोर दिसत आहे। या प्रकारे आपण सेव्ह आणि सेव्ह ऍज या ऑप्शनचा उपयोग करू शकतो। आपण सांगू शकता का आपण एक्सपोर्ट ऍज पीडीएफ या ऑप्शनचा उपयोग का आणि कसा करतो? एक्सपोर्ट ऍज पीडीएफ ऑप्शनचा उपयोग आपण रायटर डॉक्युमेंटला पीडीएफ मध्ये बदलण्यासाठी करतो। आपण रायटर फाईलला पीडीएफ मध्ये का बदलतो? आपण रायटर फाईलला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये यासाठी बदलतो कारण त्यानंतर कोणीही आपल्या फाईलमध्ये कोणताही बदल करू शकत नाही। पीडीएफचे पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट हे पूर्ण नाव आहे। आता आपल्याला दाखवलेल्या व्हिडिओच्या मदतीने आपण सर्व एक्सपोर्ट ऍज पीडीएफचा अभ्यास करा। आता आपण एक्सपोर्ट ऍज पीडीएफ या ऑप्शनचा उपयोग करून फाईलला पीडीएफ मध्ये कन्वर्ट कसे करतात हे व्हिडिओ पाहून शिकूया। फाईलला पीडीएफ मध्ये कन्वर्ट करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला मेनू बारवर घेऊन जा आणि त्यानंतर या ठिकाणी दिसत असलेल्या फाईल या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरने क्लिक करा। आपल्या समोर एक बॉक्स ओपन होईल ज्यामध्ये आपल्याला भरपूर ऑप्शन्स दिसून येतील। या ऑप्शन्स मध्ये एक्सपोर्ट ऍज पीडीएफ या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरने माउस किंवा टचपॅडच्या मदतीने लेफ्ट क्लिक करा। आपल्या समोर अजून एक बॉक्स ओपन होईल। या बॉक्स मध्ये कोणताही बदल करू नका आणि या ठिकाणी दिसत असलेल्या एक्सपोर्ट या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरने क्लिक करा। पुन्हा आपल्या समोर एक बॉक्स ओपन होईल ज्यामध्ये आपल्याला आपल्या फाईलला जे नाव द्यायचे आहे त्याचप्रमाणे आपल्याला ती फाईल ज्या ठिकाणी सेव्ह करायची आहे तो ऍड्रेस आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे। सर्वात प्रथम या ठिकाणी दिसत असलेल्या फाईल नेम या ऑप्शनच्या समोरील बॉक्समध्ये इंडिया पीडीएफ हे नाव या बॉक्समध्ये टाइप करा। त्यानंतर या फाईलला आपल्याला ज्या ठिकाणी सेव्ह करायचे आहे ते लोकेशन या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचे आहे। आपण समोर पाहू शकता की आपण ही फाईल डाउनलोड्स, रिसेंट प्लेसेस, डॉक्युमेंट्स, डेस्कटॉप तसेच सी ड्राइव्ह, डी ड्राइव्ह या ठिकाणी कुठेही सेव्ह करू शकतो। सध्या आपण ही फाईल डेस्कटॉपवर सेव्ह करू, त्यासाठी डेस्कटॉप या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरने क्लिक करा आणि त्यानंतर या ठिकाणी दिसत असलेल्या सेव्ह या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरने एकदा क्लिक करा। आपली फाईल पीडीएफ मध्ये कन्वर्ट होऊन डेस्कटॉपवर सेव्ह झालेली आहे ते पाहण्यासाठी या समोरील फाईलला मिनिमाइज करा। आपल्याला दिसेल की डेस्कटॉपवर इंडिया पीडीएफ ही फाईल पीडीएफ मध्ये सेव्ह झालेली आहे। या फाईलला ओपन करण्यासाठी या फाईलच्या आयकॉनवर आपल्या पॉइंटरने डबल क्लिक करा। आपली पीडीएफ फाईल
ओपन होईल. त्यानंतर या फाइल मध्ये आपल्या कर्सरला घेऊन जा. आपल्याला लक्षात येईल की जर आपण या फाइल मध्ये काही टाइप करायचा प्रयत्न केला असता काहीही टाइप होणार नाही, कारण ही फाइल पीडीएफ मध्ये कन्वर्ट झालेली आहे. पीडीएफ फाइल मध्ये कोणीही कोणताही बदल करू शकत नाही, जसे की आपल्याला समोर व्हिडिओ मध्ये दिसत आहे. या प्रकारे आपण एक्सपोर्ट ऍज पीडीएफ या ऑप्शनचा उपयोग करून फाइलला पीडीएफ मध्ये कन्वर्ट म्हणजेच रूपांतरित करू शकतो. आपण सांगू शकता का रिसेंट डॉक्युमेंटने काय होते? रिसेंट डॉक्युमेंटचा उपयोग करून आपण त्या फाइल बद्दल जाणून घेऊ शकतो ज्यांना आपण काही वेळापूर्वी ओपन केले होते किंवा ज्यांना आपण सेव्ह केले होते. आता आपण सर्वांनी न्यू आणि ओपन बद्दल सांगा. न्यूचा उपयोग करून आपण नवीन पेज घेऊ शकतो. त्यासाठी कंट्रोल प्लस एन ही शॉर्टकट कमांड असते. ओपनचा उपयोग करून आपण सेव्ह केलेल्या फाईलला ओपन करू शकतो. यासाठी कंट्रोल प्लस ओ ही शॉर्टकट कमांड असते. आता आपण सांगा क्लोज म्हणजे काय? क्लोजचा उपयोग करून आपण आपल्या रायटर फाईलला क्लोज करू शकतो. आजचा आपला क्लास इथे संपत आहे, त्यामुळे सर्वांनी आपल्या रायटर फाईलला क्लोज करा आणि आपल्या कम्प्युटरला व्यवस्थित शटडाऊन करा. पुढच्या क्लासमध्ये आपल्या सर्वांची परीक्षा घेतली जाईल. आजच्या क्लासमध्ये आपण फाइल आणि एडिट मेनू या ऑप्शनची उजळणी केली, जे आपण आधीच शिकलो आहोत. पुढच्या क्लासमध्ये आपली प्रात्यक्षिक परीक्षा होईल. या परीक्षेमध्ये पास झाल्याशिवाय आपण पुढच्या मॉड्यूलमध्ये जाऊ शकत नाही. हे सर्व कम्प्युटर शिक्षाला मदत करणारे आहेत. धन्यवाद.